सर्वच सन्माननीय व्यासपीठ महायुतीचे सर्वच घटक पक्षातले पदाधिकारी सहकारी इथं उपस्थित सर्वच बंधू भगिनी वडीलधारी मंडळी आणि तमाम बारामतीकरांना माझा नमस्कार. आज मी पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय, थोडं घाबरलेलो आहे पण नक्कीच जर माझ्याकडनं काही चुका झाली दादा मला माफ करा. काही दिवसात काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावभेट दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाहीतर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी पारदादाला आणि मला चांगले गुण शिकवले त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली. सगळ्यांचे स्वतंत्र अधिकार असतात, सगळ्यांचे स्वतंत्र विचार असतात, ही लोकशाही आहे आणि त्यातल्या त्यात सर्वच बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबियावरती प्रेम करतात. त्याच्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा. आज तुम्हाला दिसतंय की पहिल्यांदा मी एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितले. आज आपल्याला आदरणीय दादांसारखे एक गंभीर नेते मिळाले. आजही 5 वाजता सकाळी उठतात ते रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत काम करणारे एकच नेते आहेत आणि ते आपले अजित दादा आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पुढच्या लोकांकडनं काही व्हिडिओ व्हायरल झाले, त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं, जाहिराती दाखवल्या, त्यांनी 2 टँकर कुठेतरी फिरवले आणि व्हॉट्सअपवरती दाखवलं त्यांनी 100 टँकर फिरवले, त्यांनी 2 लाईट कुठल्या तरी गावामध्ये लावले आणि व्हॉट्सअपवरती सगळ्यांना दाखवलं की 100 लाईट लावले. तर मीकडे गेलो, मी दादांना बोललो दादा तुम्ही 35 वर्ष काम केलेत त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला. तेव्हा दादांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं, दादांनी मला सांगितलं जे काम मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयामध्ये, त्याला जाहिरातीची गरज नाही. आज मी जास्ती वेळ न घेणार, दादांना पण बोलायचंय तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे, आपले नेते अजितदादा नंबर 1 आहेत की नाही, त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढा आणि टॉर्च चालू करा